नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज काय नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज काय नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार होती म्हणजे अशी की ई टीसाठी अर्ज भरण्यासाठी आता शेवटची संधी तुमच्यासाठी असणार आहे की तुमच्यासाठी मित्रांनो पुन्हा एकदा ई टीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो बघा खूप महत्त्वाची बातमी आपल्या आधी आलेली आहे राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तर त्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुम्ही पुन्हा एकदा यामध्ये अर्ज करू शकतात आणि तुम्ही परीक्षा देऊ शकतात त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना अशी आहे तुम्ही जर व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण की तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे बाजूला बेल लाइकन आहे ते त्याला प्रेस करून ऑलवरती क्लिक करून द्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला एनआर व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब केलं असेल अशी मी अपेक्षा करतो नाही केलं ला तर लवकरात लवकर चॅनलला सस्क्राईब करा बेलायकन दाबा कारण की सी टी बाबत संपूर्ण अपडेट तुम्हाला या चॅनलची बघायला मिळेल तुम्ही चॅनलला एक वेळेस भेट देऊन बघा तुम्हाला समजेल तर बघा मित्रांनो आपण संपूर्ण बातमीचा आढावा घेणार आहोत त्या अगोदर तुम्हाला एक महत्वाची सूचना अशी तुम्हाला जर कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट्स नक्की करू शकता त्याचं उत्तर मी तुम्हाला देईल त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर एकदम अर्जंट म्हणजे तुम्हाला उत्तर हवं असेल तर तुम्हाला काय करते खाली जॉईन बटन दिले त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपली मेंबरशिप घेऊ शकता त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करत असतो पीडीएफ प्रोव्हाइड करत असतो तुमच्याशी लाईव्ह बोलत असतो तुम्ही लवकरात लवकर जॉईन बटनला क्लिक करून आपल्या ऑफर सुद्धा चेक करू शकता आणि महत्त्वाचं मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर तुम्हाला काय करायचं आहे खाली कमेंट्समध्ये आज काय नवीन लिहून आहे जो विद्यार्थी आपल्याला आज काय नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत तर तुम्ही लवकरात लवकर आज काय नवीन लिहून पाठवा जेणेकरून तुम्हाला मी जॉईन करून घेणार आहे किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तिथेही मी तुम्हाला अशाच प्रकारच्या देत असतो तर बघा टीसाठी अर्ज करण्यासाठी पुन्हा एकदा संधी तुम्हाला दिली आहे मित्रांनो बघा भरण्यासाठी आता शेवटची संधी आहे तर यामध्ये बघा काय सांगण्यात आले पुणे कोरोनामुळे लांबलेल्या शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अभ्यासक्रमाच्या सीई टी साठी ज्यांनी अर्ज भरला नाही अशांसाठी शेवटची संधी सीई टी सेलने उपलब्ध केली आहे विद्यार्थ्यांना सात आणि आठ सप्टेंबर रोजी अर्ज करण्यासाठी लिंक खुली असणार आहे बघा मित्रांनो फक्त सात आणि आठ सप्टेंबर या दोन दिवसामध्ये तुम्हाला अर्ज करायचा असणार आहे त्यानंतर बघा पंधरा एक ते पंधरा ऑक्टोंबर ह्या कालावधीत सीई टी राज्यातील सीई टी परीक्षा पार पाडल्या जाणार आहेत मात्र विद्यार्थ्यांनी अर्ज भरले नाहीत त्यासाठी शेवटची संधी दिली आहे त्यानंतर बघा मित्रांनो यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलं आहे यामध्ये विधी पाच वर्ष विधी तीन वर्ष बी एड एम ए एड बी पी एड एम पी एस सी असे वेगवेगळे ह्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आले आहे तर तुम्ही यामध्ये अर्ज भरू शकता ह्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी तर महत्त्वाची बातमी होती की तुम्ही यामध्ये बघा सात आणि आठ सात आणि आठ सप्टेंबर रोजी तुम्ही अर्ज करू शकतात लवकरात लवकर अर्ज करून द्या ही शेवटची संधी असणार आहे याच्यानंतर तुम्हाला अर्ज करता येणार नाही या दोन दिवसात तुम्हाला अर्ज करावे लागेल लिंक ओपन होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकला दाबून द्या कारण की टीबाबत संपूर्ण अपडेट तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल तुम्ही एक वेळी चॅनलला भेट देऊन बघा तुम्हाला समजून जाईल आता टी परीक्षा कसे होणार आहे त्याचं जर तुम्हाला व्हिडिओ असेल तर तुम्ही कमेंट्स करा त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला नक्की बनवून देईल आणि तुमच्या मनात काही शंका असेल तर तुम्ही कमेंट्स नक्की करू शकता व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद